नमस्कार आज दिवसभरात दोन बातम्या ऐकल्या एक ऐकली पाहिली आणि एक वाचली वाचली अशी की ममता बॅनर्जीनी म्हणे पश्चिम बंगालमधल्या सगळ्याच्या सगळ्या बेचाळीस जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा करून टाकली म्हणजे इंडीची दांडी ममता बॅनर्जीनी उडवलेली आहे त्यांनी सांगितलंय की माझा काही संबंध नाही आणि मी तुम्हाला मोजित नाही म्हणजे ममता बॅनर्जीनी इंडीला काँग्रेसला फाट्यावर मारलेला आहे अर्थात आता आमची इंडी अलायन्स आहे इंडी अलायन्स आहे म्हणून शिवसेना ओबाठाला एखादी जागा हवी असेल एन सी पीला एखादी जागा हवी असेल तर त्याही बिचाऱ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे कारण ज्यांच्या जीवावर हे उडत आहेत त्यांनाच ममता बॅनर्जीनी कोलल्यामुळे इंडीची दांडी उडाली आहे हे नक्की झालं आता ही एक बातमी दुसरी बातमी दुसरी बातमी अर्थात बघितली आहे मला कधी कधी असं बोर झालं आता नुकताच प्रवास करून आलोय एवढा मोठा लांबलच प्रवास केला होता थेट बसलो ठाण्यावरून आणि छत्रपती संभाजीनगरला येऊन पोहोचलो मधला तो असा दीर्घकाळचा प्रवास समृद्धी एक्सप्रेस हायवेवरचा थोडस थकल्यासारखं झोप आल्यासारखं होतं आणि आलं की अशा वेळी काहीतरी मनोरंजन हवं असतं ताजो तवाना कर दिया म्हणजे एकतर खूप फ्रेश वाटावं विनोदी वाटावं किंवा असा राग यावा असा राग यावा स्वतःचाच की झडझडून कामाला लागावं वाटावं अशी स्थिती यावी यासाठी मी काही गोष्टी बघत असतो त्याच्यामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं भाषण ऐकलं की फ्रेश होऊन जातो मूड बन गया असं वाटायला सुरुवात होतं आणि राग येऊन कामाला लागायचं असेल तर संजय राऊतांचं भाषण ऐकव संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स सकाळी पात्रविधी झालेला मी दुपारी बघितला दुपारी बघितल्यावर माझ्या मनात प्रश्न पडला की त्यांची तिकडे दांडी उडाली आहे आणि इकडे ही दांड्या उडू लागलेल्या आहेत अशा दांड्या उडालेल्या माणसांनी केलेलं वक्तव्य मला जरा असं हास्यास्पद वाटलं चिडणारं वाटलं अजून काय काय वाटलं बघा संजय राऊतांनी गडकरींचं तोंड भरून कौतुक केलंय तोंड फाटून जाईल इतकं कौतुक केलंय त्यांचं बोलता बोलता मला आश्चर्य असं वाटत होतं की यांची आणि गडकरींची व्यवल्यांत कशी काय जुळू लागली म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो ना की कसं काय बाबा गडकरीजींचं आणि यांचं जुळू लागलं त्यासाठी पहिल्यांदा संजय राऊत नितीन गडकरींच्या विषयात काय बोलले ते ऐकावं लागेल ऐका नितीन गडकरी हे एक परखड स्पष्ट वक्ते असे नेते आहेत नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची असा त्यांचा स्वभाव आहे पण आम्ही त्यांच्या बरोबर जवळून काम केलेलं आहे नितीन गडकरी हे विकासाला महत्व देतात ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्व देत नाही आज आपल्या देशात जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे ऐकलं म्हणजे ते सगळ्यात सक्षम मुख्यमंत्री आहेत हे आहेत ते आहेत हे कौतुकाचं भाषण झालं आता त्यांनी आपल्या मालकाची म्हणजे ज्याच्याकडे ते नौकर आहेत ज्या सामना परिवारात संजय राऊत नौकर म्हणून काम करतात त्या सामनाचे मालक कारण तो ट्रस्ट उरलेला नाहीये कंपनी झालीय म्हणून उद्धव ठाकरे मालक त्या मालकांचं एक भाषण झालं होतं आणि त्या भाषणात मालक बोलले होते मालकाने गडकरींना आव्हान केलं होतं काय आव्हान केलं होतं बघायचं का ऐका ज्याने भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही अहो नितीनजी सोडून द्या भाजपा राह उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो नितीनजी सोडून द्या भाजपा राह उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो अहो नितीनजी सोडून द्या भाजपा राह उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा आता हे केलेलं मालकांचं आव्हान उचलून धरायसाठी संजय राऊत पुढे आले संजय राऊतांनी त्याच्या पुढचा सूर लावला ते काय म्हणाले गेम होण्याची शक्यता आहे त्यांना बाहेर काढलं जाण्याची शक्यता ती जरा ऐकून घ्या अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर दोन हजार चोवीस साल भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही भारतीय जनता पक्ष दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या पुढे जागा जिंकणार नाही अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नये म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं असा प्रकारचं हे षडयंत्र आहे आता काय वाटतंय हे सगळं ऐकल्यानंतर चिंता वाटते ना की उद्धव ठाकरे संजय राऊत बाठा यांना गडकरीची चिंता एवढी का वाटू लागली आहे त्याच कारण सांगतो सरळ कारण असं आहे की इथे यांना आता यश मिळणार नाही हेच दिसू लागलंय ला आणि जेव्हा यश मिळणार नाही असं दिसत आहे तेव्हा काहीतरी खुसपट काढून वाद वाढवण्याचं काम करावं वा लागतं कसं काय बरं बामण एवढा प्रिय वाटू लागला म्हणजे शेंडी जाणव्यांचं हिंदुत्व नाही आम्ही ब्राह्मणांना ना मानत नाही असं म्हणणाऱ्या लोकांना देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून त्याला मातीत गाडू पाहणाऱ्या लोकांना गडकरीसारखा ब्राह्मण कसा काय बर आवडू लागला आणि गडकरींचं कौतुक कसं काय करावं वाटू लागलं हे गडकरीचं कौतुक नाही आहे गडकरींच्या आडून भाजपमध्ये काही आग लावता येते का याचा विचार आहे बाकी काही नाही यांना गडकरींच्या विषयी प्रेम असण्याची ना शक्यताच नाहीये आणि गडकरी सुद्धा एवढे लेचे पेचे नाही आहेत की या असल्या माणसांनी कौतुक केलं म्हणून ते हुरळून जातील म्हणजे लगेच आता किती तर्क बघा काय काय असतात तर्क असे असतात की आता दोन हजार चोवीसला भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही भाजपला सर्वसंमतीचा उमेदवार निवडावा लागेल म्हणजे मग सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून गडकरी असू शकतात तसं नाव समोर येऊ नये म्हणून गडकरींचा पत्ता इथेच कट करायचा असा डाव आखला गेलाय अरे बाबानो भाजपला बहुमत मिळणार नाही हे स्वप्न बघायला हरकत नाही त्यासाठी प्लॅनिंग करायला हरकत नाही पण घडणार आहे का कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसत काय होणार नसतं असं काही संजय राऊतांना वाटलं म्हणून मोदींचं सरकार येणार नाही असं अजिबात होणार नाही पण तर्क द्यायचा आहे लांबच लांब न्यायचं आहे शेफूट खेचलं पाहिजे माझं म्हणणं असं आहे की ज्या उद्धव ठाकरेंना गडकरींना निवडून द्यावं वाटतं त्या उद्धव ठाकरेंनी आधी आपल्याला वाट्याला आलेल्या जागा निवडून येतील का याची चिंता करावी स्वतःच्या पोराला वरळीतून निवडून आणता येत का याची चिंता करावी ज्या कीर्तिकरांच्या पोराचं तिकीट आधीच घोषित केलंय त्याला निवडून आणता येईल का याची चिंता करावी आणि सगळ्यात मोठी गोष्ट पुढच्या निवडणुकीत या संजय राऊतांना निवडण्यात येईल का याची चिंता करावी औ जिथे आपलंच काही खरं नाही आपणच याची शक्यता उरलेली नाही अशा वेळी उद्धव ठाकरेंनी गडकरींना विजयी करण्याचे स्वप्न म्हणजे घरमेनी जवारीन जवारी नाम्मा पकारी असला सगळा कार्यक्रम कशा करता हा उद्योग करतायत मला कळत नाही कळत नाही असं म्हणता म्हणता कळून पण जात आता साधं सरळ कारण आहे गडकरींच्या मनात काही किंतू परंतु तयार होतील का भाजपचे गडकरी समर्थक अस्वस्थ होतील का आणि हे गडकरींचे किती पाठीराखे आहेत असं वाटत आहे वाटवू शकतं का देवेंद्र फडणवीसांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये राग निर्माण होईल का कारण यांना फडणवीसांच्या विषयी राग निर्माण करणे एवढंच एक काम उरलेलं आहे आणि त्यासाठी या स्वरूपाची बाष्कळ आणि बालिश बडबड केली जाते आहे या बडबडीकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही पण एंटरटेनमेंट होत असेल तर एकट्याने हसण्यापेक्षा तुमचाही थकवा जावा यासाठीचा साथ व्हिडिओ केलाय नमस्कार